नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे आता प्रादेशिक वाद पेटलाय. नाशिक आणि नगरच्या शेतकऱ्यांचा सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी कडाडून विरोध केलाय. याबाबत नाशिक जिल्ह्यातले शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे आंदोलनाची ठिणगी पडली. शिवसेनेनी शिवसेनेच्या आमदारांनी यापूर्वीच पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिलाय. गंगापूर ते जायकवाडी धरणात 234 किलोमीटर हे अंतर आहे, त्यामुळे हे पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचणार नसल्याचा दावा शिवसेनेने केला. आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी देण्याच्या मुद्द्यावरून नाशिक मध्ये आज पहिलं आंदोलन झालेलं आहे. गंगापूर धरणातून ज्या डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी जातं त्या डाव्या कालव्याच्या काठाला आपण आहोत. शेकडोच्या संख्येनं इथे शेतकरी उपस्थित झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. आमच्या हक्काचं पाणी मराठवाडा जायकवाडीला जाऊ देऊ नका, कारण आज वस्तुस्थिती बघता जायकवाडीमध्ये जवळपास 27 TMC एवढा मृत पाणी साठा आहे. काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्र सरकारनं जे निर्णय घेतले ते संपूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात आहे. जवळजवळ 2 वर्षापासून हे शासन सर्व शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेत आहेत. जायकवाडीला किंवा मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी सोडण्याचा जो निर्णय होऊ घातलेला आहे किंवा झालेला आहे, आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील शेतकरी याचा निषेध करतो. भारतात सर्वात जास्त परकीय चलन आणणारा नाशिक जिल्हा आहे. या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त परकीय चलन येण्याकरता आम्हाला हे 800 दशलक्ष घनफूट जे पाणी आहे त्याचा आम्ही वापर करून घेणार आहे आणि आमच्यावर असलेलं 18,000 कोटीचं कर्ज आम्ही यांनी फेडणार आहे. शेतकऱ्यांचा तीव्र संताप इथे बघायला मिळतोय आणि कुठेतरी सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, सरकार हे शेतकरी विरोधात धोरण राबवू नये अशीच मागणी नाशिक मधून होताना दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.